हिंगोलीमध्ये देखील मुसळधार पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय. मुसळधार पावसामुळे हिंगोली शहरात पाणी शिरलंय. शहरात पाणी शिरल्यानं 400 ते 500 नागरिक अडकलेत. जीव वाचवण्यासाठी नागरिकांकडून घराच्या छताचा आधार घेतला जातो. हिंगोलीमध्ये मुसळधार पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. या जोरदार पावसामुळे तलावाचं पाणी बांगरनगरमध्ये शिरलंय. बांगरनगरमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी छताचा आधार घेतलाय. पुराच्या पाण्यात अनेक नागरिक अडकल्याची भीती देखील व्यक्त केली जाते. परिस्थिती पूर्ण रात्रीपासून लोक घरामध्ये अडकून पडलेले आहेत. त्यांना कुठलाही बाहेरचा संपर्क त्यांचा होत नाही. मोबाईलवर त्यांना संपर्क करावा लागतो. बाहेर घराच्या निकाय लेकरं बाळं पूर्ण घरामध्ये अडकून पडलेत. लाईट पण रात्रीपासून गेलेली आहे आणि पूर्ण एमएससीबीच्या ऑफिसमध्ये पूर्ण पाणी घुसलेलं आहे इथले 33 ला. आणि प्रशासन ढिसाळपणा म्हणता येईल का? प्रशासनाचा ढिसाळपणा म्हणल्यापेक्षा एक नाला जो कंजेस्टेड थोडा झालेला आहे, इकडून तिकडून बांधकाम पूर्ण झालेलं असल्यामुळे कोणी आले का प्रशासनाची वाचवायला? वाचवण्यासाठी आता आम्हाला तर प्रत्यक्ष कोणी मिळालेलं नाही किंवा भेटलेलं नाही. आम्हीच इथे आहे पूर परिस्थिती बघण्यासाठी. आम्ही रेल्वे पटरीच्या काठानं आलो कारण मेन रस्त्यानं आम्हाला येता येत नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.